चिकलठाणा आणि इतर विभागातून झाल्टा एसटीपी प्लांट पर्यंत येणाऱ्या सांडपाण्याचे परीक्षण करावे आणि 2 दिवसात याबाबतचा अहवाल सादर करावा. या अहवालात पाण्याच्या आकडेवारीत अंतर आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि मनपा अभियंत्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा नगरसेवक राखी देसरडा यांनी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिला. मनपाच्या आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी आरोप केला की सुखना नदीतून टाकण्यात आलेल्या पाईपलाईन मधून चिकलठाणा भागात शेतीसाठी पाण्याची चोरी केली जाते. या पाण्यापासून पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि इतर पिकांपासून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुखना नदीतील सांडपाणी चोरणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांनी उपस्थित प्रश्नांवर उत्तर देताना सांगितले की न्यायालयाच्या आदेशानुसार पाणी चोरणाऱ्या लोकांविरोधात अनेक वेळा कारवाई करण्यात आलेली आहे, परंतु मनपा कर्मचारी स्थळातून परतताच शेतकरी विद्युत मोटारीच्या साह्याने मॅनहॉल मधून शेतीसाठी पाण्याची चोरी करतात. यावर करडी नजर ठेवण्यासाठी मनपाच्या वतीने विशेष मोहीम राबवत आहे असे असतानाही यावर कुठलाच परिणाम होताना दिसत नाहीये. सिद्दीकी यांच्या स्पष्टीकरणावर सदस्यांनी संताप व्यक्त केला. नगरसेविका राखी देसरडा यांनी मागणी केली की चिकलठाणा भागातून निघणारे ड्रेनेज वॉटर आणि एसटीपी प्लांट पर्यंत येणाऱ्या सांडपाण्याचे परीक्षण करण्यात यावे. 8 दिवसात याबाबतचा अहवाल स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात यावा. जर या अहवालात दोन्ही ठिकाणच्या पाण्याच्या आकडेवारीत फरक आढळून आले संबंधित ठेकेदार आणि अभियंता विरोधी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. दरम्यान स्थायी समितीच्या बैठकीच्या सुरुवातीला सर्व सदस्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून तसेच हल्ल्याचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आलाय. आपली सर्वसाधारण सभेसमोर एक प्रशासनाने खूप चांगलं चित्र मांडलं होतं की जी मोठी पाईपलाईन आहे आपल्या महानगरपालिकेची, ड्रेनेज लाईन आहे, तर त्या ड्रेनेज लाईनमध्ये जे बाकीचे चेंबर्स आहेत ते तिथे आपण कनेक्ट करणार आहोत. तिथे वेगवेगळ्या जागी प्लांट करणार आहोत, ट्रीटमेंट प्लांट करणार आहोत, ज्याच्याकडून ते पाणी आपण दवाखान्याला हा रियूज करणार आहे. त्याचं आता जे आताच आपण मागच्या बैठकीमध्ये त्याचं ऑडिट केलं होतं, प्रस्ताव मंजूर केला होता की ते पाणी समृद्धी योजनेला द्यायचं, तर असं आपण समृद्धी योजनेला किंवा गार्डनला असं आपण ते बिल्डर्स लोकांना ते देणार होतो. पण असा जो ट्रीटमेंट प्लांट आहे तो एक झाल्टा कॉर्नरला आहे, तर तिथे जवळपास 35 MLT पाणी तिथे यायला पाहिजे. पण तिथली जर चौकशी केली म्हणजे माहिती मागवली तर तिथे 4 ते 5% म्हणजे खूप अल्प पाणी तिथे जातं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट होते आणि ते पाणी आपण देतो, पण बाकीचं जे पाणी आहे ते कुठे जातं? तर त्याची चौकशी केली माननीय सभापतीसाहेब, तेव्हा माहिती पडलं की ते आसपासचे जे आपल्या शहराच्या आसपासला जी शेती आहे तर शेतीमध्ये आपण जे हिरवगार जो भाजीपाला आज आपण खातोय तर तो भाजीपाला त्या ड्रेनेज लाईनच्या पाण्यावर तो होतोय आणि याचा डायरेक्ट इफेक्ट हा आपल्या सर्वांना नसून तर आपला पूर्ण संपूर्ण संभाजीनगरातले जे लोक आहेत त्यांच्या शरीरावर होतोय. आज आपण बघतोय की वाढतं जे कॅन्सरचं प्रमाण आहे, तर हे एक खूप मोठं त्याचं एक कारण असू शकतं की जे ड्रेनेज लाईनवर उपलब्ध झालेला जो भाजीपाला आहे तो आज आपण खातोय. तर माननीय सभापतीसाहेब इथे मला असं सांगावं वाटतं की प्रशासन जे आज त्याच्यावर जी निगराणी करायला पाहिजे, त्याच्यावर जे प्लांट आहेत ते हे एक फक्त झाल्टा कॉर्नरचं आहे, पण असं झाल्टा कॉर्नरचा बाकीचे जे ट्रीटमेंट प्लांट आहे त्याच्यावर प्रशासनाचा कुठलाही म्हणजे देखरेख नाही आहे आणि ते तिथे व्यवस्थित तिथे त्यांची देखरेख नाही, त्यामुळे ते सगळं असं चाललंय. जे मेन ड्रेनेज लाईन आहे तर त्याच्यावर सगळं व्यवस्थित त्याचं कुठे काय किती पाणी येत आहे कुठे जात आहे त्याचं प्लांट म्हणजे प्रत्येकाला किती होत आहे ते सगळं त्याची चौकशी करायला पाहिजे. माननीय सभापतीसाहेब जर ही चौकशी नाही झाली आणि त्याचं ऑडिट करायला पाहिजे, हे 7 दिवसात ऑडिट करून जे पाणी किती येत आहे आणि कुठे जात आहे तर याचं ऑडिट करून हे स्टँडिंग कमिटी समोर किंवा स्थायी समिती समोर किंवा सर्वसाधारण सभेसमोर याचं मांडलं पाहिजे. जर याचं ऑडिट जर नाही झालं 7 दिवसाच्या आत तर मी सर्व हा मुद्दा हा सर्व औरंगाबाद शहरवासियांचा आहे, तर मी त्याच्यावर पोलीस केस करणार. हे मी माझं एवढं बोलून मी माझं शब्द सांगतो. नागरिक पथक 2 वेळेस माननीय उच्च न्यायालयाने आदेशित केले, पण आम्ही 40 ते 50 पोलीस फोर्स घेऊन आम्ही तिथे कारवाई केली. आमचे एसम जाधव संधा या दोन्ही इंजिनियर्सनी आम्ही त्याच्यावर कारवाई केली आणि 25 मोटारी काढून घेतल्या, त्याच्यातले 3-4 आम्ही जप्त पण केले.